डोक्याला शॉट हेच नावच नवीन आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी नक्कीच नवीन हे घेऊन आलोय की मी पहिल्यांदा मिकापाजी मराठीमध्ये गाणार आहेत आणि गायलेत आणि पहिलं मिकापाजींचं असं गाणं असेल जे रिलीज होणार आहे तर त्यामुळे नक्कीच मिकापाजी हेच एक नवीन यंत्र मी घेऊन येत आहे मराठीत पहिल्यांदा त्यामुळे खूप एक्साइटेड आहे कारण ह्या वर्षामध्ये खूप अशा गोष्टी नवीन नवीन घडत आहेत जसं आता बप्पीदा पहिल्यांदा मराठीत आले नंतर मिकापाजी येत आहे ह्या निमित्ताने पहिल्यांदा मराठीत येणार आहेत त्यामुळे नक्कीच खूप एक्साइटेड आहे आणि डोक्याला शॉट ह्याचं टायटल मी केलं आहे तर अपेक्षा आहे की सगळ्यांना खूप आवडेल. चित्रपटात टोटल तीन गाणी आहेत आणि डोक्याला शॉट हे टायटल मी केलं आहे आणि बस बप्पीदा आणि कंपोजर अमित राज मिकाजी कंपोजर अमित राज 2019 मध्ये अजून किती नवीन तू घेऊन येणार आहेस? खूप एक्सपेरिमेंट होत आहेत 2019 मध्ये कारण मी आता सगळ्या गोष्टी डिस्क्लोज नाही करणार पण जसं मिकापाजी तुमच्यासाठी सर्वांसाठी सरप्राईज एलिमेंट होता मराठी इंडस्ट्रीसाठी तसंच अजून काही सरप्राईज एलिमेंट्स येणार आहेत पुढच्या काही महिन्यात किंवा आठवड्यात तर तुम्हाला नक्कीच खूप एक्साइटमेंट असेलच त्या गोष्टीची पण त्यापेक्षा जास्त मी एक्साइटेड आहे कारण आता सध्या आज जो इव्हेंट आहे तो मला असं वाटतं की एक खूप मोठा इव्हेंट माझ्यासाठी कारण पहिल्यांदा मिकापाजी एक मराठी गाणं घेऊन आलेत आणि ते गायलेत खूप अप्रतिम गायलेत असं मराठी त्यांचे उच्चार असलेलं गाणं हे तुम्हाला सर्वांना पहिल्यांदाच ऐकायला मिळेल. काय बोलणार तेच बोलणार.